नमस्कार मित्रांनो, मी मुंबईची भूषण अर्चना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मराठी वैभवच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर फायनली आज आपण एक्सप्लोर करणार आहोत द मोस्ट अवेटेड फूड ऑफ द इयर. म्हणजे तुम्ही व्हेज नॉनव्हेज अशा बऱ्याच थाळी खाल्ल्या असतील. महाराष्ट्रीयन थाळी असो, सिंधी थाळी असो, गुजराती थाळी असो, राजस्थानी थाळी असो, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा बऱ्याचशा ठिकाणी थाळी खाल्ल्या असतील. पण आज आपण जी थाळी दाखवणार आहोत ती आहे इंडियाज मोस्ट बिगेस्ट थाळी. या थाळीला त्यांनी रावण थाळी असं नाव दिलेलं आहे आणि त्यासोबतच एक कॉम्पिटिशन सुद्धा ठेवलेलं आहे. तर ते काय आहे ते आपण आज जाऊन बघूया. ज्या थाळीची चर्चा आहे ती आहे ही रावण थाळी. तुम्ही बघू शकता इतकी मोठी ही थाळी आहे आणि या ही थाळी जिथे मिळते शिवराज गार्डन तळेगाव त्याचे ओनरच आपल्यासोबत आहे. सर, आपलं नाव काय? ही थाळी केव्हापासून सुरुवात झाली? थाळी गेली मागच्या जानेवारी महिन्यात आम्ही चालू केली. त्या अगोदरपासून आम्ही 1.5 वर्षापूर्वी पहिलवान मटण थाळी चालू केली 2 जणांसाठी. 2 जणांसाठी थाळीला चांगला रिस्पॉन्स भेटला. मग त्यानंतर गिराईक म्हणाले 2 ते 3 जणांसाठी बाबा आम्ही 5 जणांचा ग्रुप आला तर मग काहीतरी वेगळं करा. त्यानंतर आम्ही त्याचंच मोठी सरकार मटण थाळी चालू केली. तिला पण चांगला रिस्पॉन्स भेटला. मग त्यानंतर 1-2 महिन्यांनी काहीतरी वेगळं अजून एक बकासूर कडकनाथ थाळी चालू केली. बकासूर थाळी त्यात एक कडकनाथचा संपूर्ण कोंबडा 6 ते 7 जण खातात. झालं मग त्यानंतर काहीतरी मटण झालं, चिकन झालं, गावरा धरलं, त्यानंतर काहीतरी वेगळं. मग अजून एक मालवणी फिश थाळी चालू केली. मालवणी फिश थाळीला पण चांगला रिस्पॉन्स भेटला. मग ते झाल्यानंतर त्या चारही थाळ्या एकत्र गेल्या. ओके, सगळे मिळून त्याची झाली रावण थाळी तयार. रावण थाळीने असं रेकॉर्ड केलं की ते अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरनं पण लोक रावण थाळी खायला जेवायला येतात. त्याच्यामध्ये टोटल किती डिश? त्यामध्ये 32 मेनू आहे टोटल. आणि आतापर्यंत या किती थाळी? आतापर्यंत जवळजवळ या 11 महिन्यात 1650 वरती थाळ्या गेल्यात. त्यामध्ये आतापर्यंत 19 जणांनी बक्षीस घेतले. तर अशी टीम ठेवली आपण, त्यातून ही थाळी 4 जणांनी 1 तास संपवली तर 5000 रुपये बक्षीस आणि थाळीचं बिल माफ. थाळी जर 1 तासात संपवली तर 5000 रुपये बक्षीस आणि थाळीचं बिल माफ. आज आपण प्रयत्न करूया, बघूया आपल्याला बक्षीस मिळतं काय. आता आपण इथल्या काही ग्राहकांचे रिव्ह्यूज घेणार आहोत इथल्या फूड बद्दल आणि इथल्या सर्व्हिस बद्दल. सर, आपलं नाव काय? अजित शिंदे. आणि आपण कुठे राहता? तळेगाव दाभाडे. अच्छा, इथे जवळपास राहतो. इथे केव्हापासून येत आहे? मी झालं 1 वर्षभर येतो इथे, 2 वर्ष आले येते. ओके, तर इथल्या फूड बद्दल तुमची फेवरेट डिश कोणती? रावण थाळी. रावण थाळी, रावण थाळीचं जागे जातो. फिश एक नंबर असतात त्यातले. पूर्ण संपवले? मी एकटा संपवत नाही, पण आम्ही 2-4 जण मिळून येतो आणि संपवतो. ऍक्च्युली एकट्याला संपतच नाही. 1 वर्ष झालं आम्ही रावण थाळी ट्राय करतोय पूर्ण खाण्यासाठी, परंतु ती पूर्ण काय आम्हाला संपत नाही. आमचं असं झालेलं आहे की बाबा काहीतरी आम्ही या वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये रावण थाळी ही संपवली समजा जाणार आम्ही. आपण आतुरतेने वाट बघत होतो ती आपली रावण थाळी इथे आलेली आहे आणि ही संपवायला आज मला मदत करते माझी मराठी वैभवची टीम आणि पुण्याचे 2 ब्लॉगर रोहन आणि समर. पण जास्त वेळ न दवडता पण डायरेक्ट सुरू करतो. मी सुरमई ट्राय करतोय. सुरमई एकदम फ्रेश आहे, मॅरिनेशन पण व्यवस्थित झालं आहे आणि बॅलन्स पण एकदम टेस्टचा बॅलन्स पण एकदम बॅलन्स आहे. हे पदार्थ काय खायचं काय नाही, पण तरी मी ट्राय करते गावरान चिकन सुक्का. तरी मला ते कलेजीचं पार्ट मिळालं आहे, खूप भारी लागते. कलेजी म्हणजे मजा आला. तो मी आता ट्राय करतो कडकनाथ चिकन. कडकनाथ चिकनची एक खासियत आहे की ती हेल्दी असते
खूप सारे चांगले हेल्दी इन्ग्रेडियंट्स आहेत. कडक नसता एकदम ऐसा चिकन एकदम ब्लॅक आहे. मस्त आहे का ग्रेव्ही? एकदम कडक लागते एकदम. तर हा होता आजचा आपला रावण थाळीचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ऍड्रेस तर तुम्हाला माहितीच असेल, नसेल माहीत तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा आणि व्हिडिओ पाहत राहा.